हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या दोनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 15 दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. आता मात्र पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केलं असून शिर्डी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. परतीच्या पावसानं धुवाधार बॅटिंग केल्यानं रस्ते, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. शिर्डी आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतो आहे. मका, सोयाबीन, बाजरी आदी पिकांना या पावसानं दिलासा दिला आहे. डहाणू आणि पालघरला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. बोईसर शहर आणि परिसरातही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. बीडमधील परळीचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरू होत आहे. पाण्याअभावी 2 वर्षांपासून वीज निर्मिती बंद होती. 2 संचातून आजपासून विद्युत निर्मिती सुरू आहे. संच क्रमांक 5 आणि 6 मधून 500 मेगावॅटची निर्मिती होते आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे वीज केंद्र सुरू झाल्यानं मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. राज्यभरात मराठा बांधवांचे प्रचंड मोर्चे निघाले असताना अमरावतीमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील प्रत्येक गावागावातून मराठा समाज बांधव येणार आहेत. हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या समस्या सरकारकडून सोडवून घेण्यासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी असल्याचं आयोजक अंकुश चौधरी यांनी सांगितलं. हिंगोली, जालना, लातूरनंतर सोलापुरात मराठा मूक मोर्चाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मोर्चामध्ये खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सोलापूरच्या संभाजी चौकातून निघालेला मोर्चा, शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा खूप शिस्तप्रिय होता. या मोर्चात Zee24 वृत्तवाहिनीचे आभार पोस्टरद्वारे व्यक्त करण्यात येत होते. मराठा आरक्षण, कोपर्डी हत्याकांडात न्याय आणि ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागण्या मोर्चात करण्यात येत होत्या. राज्यभर सुरू असलेल्या मराठा मोर्चाचं लोण आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलं. मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईतून मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली. खारघर सेंट्रल पार्क ते CBD कोकण भवनपर्यंत मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगड आणि नवी मुंबई अशा 2 विभागाचा हा मोर्चा असल्यानं नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यात मुंबई कृषी उत्पन्न समितीमधील व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी झाले आहेत. मराठा मोर्चांबाबत आता शिवसेनेमध्ये खलबत सुरू आहेत. मुंबईतला मराठा समाजाचा मोर्चा हा दिवाळी आधी आणि दसऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना दसरा मेळाव्यात मराठा मोर्चाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चासंबंधी मराठा नेत्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चाच्या हालचालींवर या नेत्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या उरी हल्ल्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्ला बोल केलाय. मोदी सरकार पूर्ण बहुमतात आहे, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणलाय. जनतेनं मोठ्या आशेनं मोदींना एक हाती बहुमत दिलाय, त्यामुळे त्यांनी पाकवर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते नारायण राणेंनी रोकठोक कार्यक्रमात मराठा आरक्षण आणि मराठा मोर्चे यासंदर्भात सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी गेल्या 2 वर्षात भाजप सरकारनं काहीच प्रयत्न केले नाहीत. हे सरकारचं अपयश आहे असा घणाघाती हल्ला नारायण राणेंनी केलाय. तर पूर्वी मराठे तलवारींनी लढले, आता विचारांनी लढतोय. पण मराठ्यांनी तलवारी खाली ठेवलेल्या नाहीत, त्या कधीही बाहेर येऊ शकतात असा गर्भीर इशाराही राणेंनी यावेळी दिला. मराठे मुळातच आक्रमक आहेत आणि तुम्ही तर तलवारी सैन्य पहिल्यापासून सैन्यात असू दे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून लढणं हेच काम होतं. पण तेव्हा तलवारीनी तोफावर लढणं आणि आत्ता विचारांनी आणि लोकशाहीवर विश्वास मराठे ठेवायला लागल्यामुळे तलवारीविना लढताय, शांततेने लढताय. याचा अर्थ मराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्या असं कोणी समजायचं कारण नाही. हा इशारा आहे.
कोणी समजू दे की शेवटी रक्तात जे असतं ना ते कधीतरी बाहेर येतच ना. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश कोर्टानं याचिकाकर्त्यांना दिले आहेत. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांच्या मूळ याचिकेत विनोद पाटील यांनी मध्यस्थी याचिका सादर केली होती. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार 27 सप्टेंबरला हायकोर्टात याचिका सादर करणार आहे. कुपोषणाचा आणखीन एक बळी गेला आहे. जव्हारमधल्या एका कुपोषित बालकाचा नाशिक इथे दुर्दैवी अंत झाला आहे. बोगदरी ग्रामपंचायतीमधल्या रुईघर इथल्या राहुल काशीराम वाडकर या 2 वर्षाच्या बालकाला 19 तारखेला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केलं होतं. 20 तारखेला त्याला जव्हार इथून नाशिकला उपचारासाठी दाखल करणं गरजेचं होतं. त्या बालकाला नाशिक इथं पाठवलं. मात्र बालकाची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. पहाटे त्याचा नाशिक इथं मृत्यू झाला. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा केला. गेल्या काही दिवसात या भागात कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हा दौरा केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जमावबंदी लागू केली होती. मात्र विरोधकांच्या वाढत्या टीकेनंतर जमावबंदीचा हा आदेश मागे घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. मुंबईतल्या जे जे रुग्णालयात जाऊन त्यांनी ही भेट घेतली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यू सदृश आजारामुळे जे जे रुग्णालयात दाखल आहेत. या भेटीमागचं कारण स्पष्ट नसलं तरी भुजबळ समर्थकांनी माळी मोर्चा काढण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करू नका असं मुख्यमंत्र्यांना आपण शेवटचं सांगणार. अन्यथा घोटाळे बाजांना वाचवण्यात तुम्ही घरी जाल असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला आहे. जळगाव जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर मुंडे आले. या दरम्यान सावदा इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातील पोषण आहार घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. कुपोषण आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर त्यांनी हल्लाबोल केला. कुपोषणामुळे मृत्यू होण्याच्या घटना थांबत नसल्यानं थोडी लाज बाळगून त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्य सरकारनं केलेल्या डान्स बार कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे डान्स बार मालकांना दणका बसलाय. मात्र डान्स बारमध्ये मद्यबंदी करायची असेल तर संपूर्ण राज्यातच दारूबंदी लागू करा अशा शब्दात न्यायालयानं राज्य सरकारला फटकारला आहे. इंडियाना, अॅरो पंजाब आणि साई प्रसाद या 3 डान्स बारला आधीच्या नियमानुसार परवाने देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. गर्भपात करायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे असा महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केला आहे. सध्याच्या नियमानुसार भारतात 20 आठवड्यापर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी 2 डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते. तसंच जर महिलेच्या आरोग्याला किंवा गर्भाला इजा होणार असेल तरच गर्भपात केला जातो. पण अशा कुठल्याही कारणाशिवाय महिलेला गर्भपात करता यावा असं हायकोर्टानं म्हटलं आहे. दोन हजार 2008 मालेगावात झालेल्या स्फोट प्रकरणी अटकत असलेला कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी आहे. हा खटला विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीशांसमोर चालवण्यात येईल असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. पुरेसा पुरावा नसल्यामुळे आरोपींवर मोक्का लावता येणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.